बदलापूर इथं झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राहता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी टरबूज फोडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. चिमुकल्या मुलीवर शाळेत अत्याचार झाल्याची घटना बदलापूर इथं उघडकीस आली. यामुळे मंगळवारी बदलापूर इथं नागरिकांनी संबंधित शाळेत निदर्शने केली, तसेच रेल्वे स्टेशन बंद करून नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. दरम्यान या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणी राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला गृहमंत्री व मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बदलापूर येथे जी घटना घडली ती खरं तर माणूस किला कायम फासणारी आहे आणि या सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. खरं तर बदलापूर सारखं जे प्रकरण घडलं अतिशय नाजूक प्रकरण होतं, पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाहेरून लोक आले होते आणि काल पोलिसांचा अहवाल जो आला त्यात पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले आहे की ती गर्दी बाहेरची नव्हती, ती बदलापूरचे स्थानिक रहिवासीच होते. अशी सगळी मुख्यमंत्र्यांची स्वतःची झाकण्यासाठी महाराष्ट्राची आबरू यांनी चव्हाट्यावर आणली. खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याची ही शाळा होती, हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास त्यांनी उशीर केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून लोकांनी आंदोलन केलं. तर याच्यात गैर काय, तुम्ही जर आरोपींना 5 दिवसाची कोठडी देता आणि आंदोलकांना 14 दिवसाची कोठडी देतात, म्हणजे हे या देशात चाललं आहे काय? बदलापूरचा माजी नगराध्यक्ष एका महिला पत्रकाराला बोलला की बाई तू अशा पद्धतीने बातम्या छापती जसं जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय, अत्याचार झालाय, मग या शिंदे सरकारचं चाललंय काय? तुमचं डोकंही ठिकाण्यावर नाही, तुम्ही ठिकाण्यावर नाही. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 7.5 वर्षापासून गृहमंत्री आहेत, पण या 7.5 वर्षाचा क्राईम रेट बघितला तर तो पुढे गेलाय. त्यातल्यात महिला अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते निश्चितपणाने फार पुढे गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सबशेल गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत. कालच वावी येथे 4.5 वर्षाची मुलीचं अपहरण करून तिच्यावर पण अशाच प्रकारचा अत्याचार झाला. हे सरकार कुठल्याही गोष्टीवर वचक ठेवू शकत नाही अशी या सरकारची परिस्थिती झाली आहे. आणि दुर्दैवाने या सरकारच्या नाकर्तेपणामुळं माता भगिनी असुरक्षित झाल्या. आम्हाला लाडकी बहीण महिलांना बिलकुल नको, पण निश्चितपणे तुम्ही सुरक्षित बहीण अशी योजना या महाराष्ट्रात राबवावी. बदलापूर येथील ज्या अल्पवयीन मुलीवर त्या दरदमाने बलात्कार केला, आमची तर अशी मागणी आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे. परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आपला व कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कोणत्या परिस्थितीत राहिली नाही. परंतु ह्या नरदमांना शिक्षा झाली नाही, परंतु आम्ही शिवसैनिकांच्या स्टाईलनी उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही. परंतु हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांना कायदा सुव्यवस्था कोणताही राखण्यात अपयशी ठरलेला आहे. परंतु यांनी तात्काळ त्या आरोपींना फाशी द्यावी, अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु हे सरकार त्या लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये गुंतलेलं आहे. ही लाडकी बहीण जर सुरक्षित नसेल तर त्या लाडकी बहीण योजनेचा उपयोग नाही. परंतु आमचं सुद्धा सरकारला असं म्हणणं आहे ही लाडकी बहीण योजना तुम्ही काढली, पण महिलांना लाडकी सुरक्षा योजना सुद्धा आपण काढावी, ही आमची मागणी आहे. यावेळी राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, शिर्डी समन्वयक सुनील परदेशी, शिर्डी संघटक अमोल गायके, राहता उपशमर शहर प्रमुख गौरव वाकचौरे, अमित महाले, अमोल खापटे, सतीश गुंजाळ, वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे, श्याम गोडगे, दिनेश आरणे, युवा सेनेचे विकास सोमवंशी, शिवाजी मोरे, शब्बीर शेख, कुणाल गोरे, तुषार पठारे, स्वरूप रोकडे आदी उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद, राहता.